पदाच्या उमेदवारीवरून इंडिया आघाडीमध्ये बिघाडी होणार की काय अशी चर्चा सध्या रंगली आहे। कारण इंडिया आघाडीतला प्रमुख पक्ष असलेल्या जनता दल युनायटेड पक्षानं मल्लिकार्जुन खरगेंच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीला विरोध केला। खरं तर इंडिया आघाडीनं अधिकृतरित्या खरगेंचं नाव जाहीर केलेलं नाही आहे, मात्र त्याआधीच जदयूने विरोध केलेला आहे असं कळतंय। नितीश कुमार हेच पंतप्रधान पदाचे योग्य उमेदवार आहेत आणि देशातली जनता मल्लिकार्जुन खरगे यांना ओळखत नाही असं जदयूच्या नेत्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता पंतप्रधान पदावरून इंडिया आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे। खरगे फड़गे का नाम नहीं जानता है, अभी नाम बोले हैं तुम सुने हैं, जानबो नहीं करते थे। कांग्रेस का वो राष्ट्रीय अध्यक्ष हैं खरगे जी, ताप बोले तो हम जान गए, उनको कोई नहीं जानता है। बड़े मुख मुख लोग जानते होंगे, आम पब्लिक नहीं जानता है। आम पब्लिक नीतीश कुमार को जानता है, नीतीश कुमार प्राइम मिनिस्टर बनेंगे और सब कोई नीतीश कुमार को जानता है, पूरे हिंदुस्तान ने जानता है, खड़गे को नहीं जानता है।